नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण इन्स्टंट पावभाजी बनवून आहोत एकाच भांड्यात जेणेकरून जे कोण नवीन असेल त्यांना पटकन बनवून खाता येईल त्यासाठी मी इथे शिमला मिरची गाजर फ्लॉवर आणि वाटाणे घेतलेले आहे मटार जे फ्रोझन आहेत त्याचप्रमाणे बटाटाही पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत छान बारीक चिरून घेतलेलं आहे आता हे आपण बटाटा काळा पडू नये त्यासाठी मी पाण्यात आधीच टाकून घेतलेला होता आता त्याच्यामध्ये आपण फ्लावर वगैरे सगळे भाज्या टाकून घेऊया आणि छान त्यांना वॉश करून घेऊया फक्त शिमला मिरची आपण धुवून नाही घ्यायची ती ऑलरेडी आपण जेव्हा चिरतो त्याच्या आधीच धुतलेली असते त्यामुळे ती धुवायची गरज नाही आता हे वाटाणा मायडे फ्रोझन आहे तुम्ही ताज्या मटाऱ्याचेही बनवू शकता आता हे मस्त असं दोन ते तीन वेळा वॉश करून घेऊया आपण आता वॉश करून झालेलं आहे त्यामध्ये आता मी टाकते शिमला मिरची बारीक चिरलेली तुम्ही तेलाही टाकून परतून घेऊ शकता पटकन शिजते आता इथे मी इथून दोन छोटे पेले एवढंच पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायची गरज नाही कुकरचं झाकण लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया चार शिट्ट्यानंतर आपली भाजी तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिजलेली आहे थोडंसं कुकर थंड झाल्यावर मी आता त्याला स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेते त्याच कुकरमध्ये पटकन तुम्ही पाहू शकता पटकन स्मॅश झाली आहे भाजी आपली आता ही आपण स्मॅश झालेली भाजी एका फक्त साईडला डब्यामध्ये काढून घेऊया मी आता ही भाजी कुकरच्या डब्यामध्ये आता काढून घेते आणि आपण याच कुकरमध्ये आता फोडणी देणार आहोत स्मॅशवर व्यवस्थित काढून घ्यायची भाजी आता चमच्या साह्याने आपण व्यवस्थित भाजी स कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे तू इथे पाहू शकता पाणी पण जास्त राहिलं नाही काही नाही आणि छान अशी स्मॅश झाली भाजी आता आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे टॉमॅटो आलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता मी एकदाच सगळं करणार आहे दोन मोठे आग, कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रकारे दोन मीडियम साईजचे टॉमॅटो घेतलेले आहेत एक इंच आल्याचा तुकडा त्याचप्रमाणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि मी इथे टाकते कढीपत्त्याची पाने आता याची छान असे स्मूथ पेस्ट बनवून घेऊया आपण अशा प्रकारे आता आपण ते कुकर तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये तेलही टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं ता आहे त्यामुळे टाकतो ते तेजपत्ता कढीपत्त्याची पाने छान व्यवस्थित तडतडली डायरेक्ट आपण आता सगळे जे पेस्ट बनवली होती कांदा टोमॅटो आलं लसूण ती टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून आपण तिला शिजू देऊया आता झाकण ठेवून थोडीशी शिजू देऊया पाच ते सात मिनटानंतर झाकण काढूया तुम्ही पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचे आहे छान व्यवस्थित मिक्स झाली की आता मध्ये टाकूया आपण मसाले मी ते टाकते आता काश्मीरी लाल मिर्च पावडर दोन मोठे चमचे घरगुती मसाला टाकला एक चमचा त्याचबरोबर हळद अर्धा चमचा पावभाजी मसाला एक मोठा चमचा छान व्यवस्थित मसाले आता मिक्स करून घ्यायचे आपण मसाले मस्त परतले की आता आपण कुकरमधली भाजी त्यावर टाकून घेणार आहोत सगळी भाजी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मी पेस्टमध्ये आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे असं व्यवस्थित आपलं भाजी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता तेच आपण मिक्सरचं भांडं वगैरे टाकून धुवून घ्यायचं ते पाणी थोडंसं टाकायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी इथे जास्त पाणी टाकलेलं नाही आहे मोठा पेलावर एवढंच टाकलेलं आहे तुम्हाला अजून थोडी पातळ वगैरे हवी असेल तर तशाप्रमाणे टाकू शकता इथे मी मीठ टाकते चवीनुसार व्यवस्थित मिक्स करायची आणि छान अशी बारीक फ्लेमवर आपण तिला तर शिजू देऊया झाकण ठेवून आपण छान वाफ काढून घ्यायची आहे चांगली शिजू द्यायची मस्त तर्री आलेली आहे वरती पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया थंड होळून झाली की त्यामध्ये आता टाकणार होतं बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी पुन्हा व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि आपली आता इथे पावभाजी इन्स्टंट तयार झाली आहे आता आपण सर्व करूया मी ते सर्विंग प्लेटमध्ये पहिले टाकते पावभाजी एका खाच्यामध्ये मस्त असं कलर आलेला आहे काश्मीर लाल मिरचीमुळे तसं जर नको असेल तर आपण त्यामध्ये बिट्याचाही वापरू शकता त्याचाही नॅचरल कलर येतो बाजूला आपण ठेवूया कांदा बारीक चिरलेला त्याचप्रमाणे लिंबू आणि पाव आणि मस्त असं पावभाजी पुन्हा आपण सर्विंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली गार्निशिंग करूया कोथिंबीर टाकून आणि आपली इन्स्टंट पावभाजी तयार आहे कशी वाटली मग रेसिपी मस्त ना तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अजून कोणीही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू